मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव. मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने या राशीच्या व्यक्ती सदाचारी सन्मार्गी असतात. ही माणसं स्वभावाने अत्यंत प्रेमळ लागवी असतात. दुसऱ्याला जीव लावतात, त्यांच्यात परोपकारी वृत्ती असते. ही माणसं समाज प्रबोधन घडवितात. ही माणसं बुद्धिमान असतात. नकळत विनोद घडणारी, समजुतीचा घोटाळा करणारी आणि बोलण्यात तोचतोचपणा असलेली माणसे मीन राशीचे हे ओळखावे. गुरुची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जप जाप, पोथ्या वाचणे इत्यादी गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळ मार्गी पण घाबरट असतात. त्यांच्यात सदविवेक सतत जागरूक असतो. ही माणसं दुसऱ्याच्या हिताकरिता झटत असतात. त्यांच्याजवळ दुसऱ्याविषयी आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, करुणा, सहिष्णुता असते. ही माणसं आदर्शवादी असतात, ध्येयवादी असतात. त्यांच्यात सचोटी प्रामाणिकपणा असतो. त्यांच्या मनावर ताबा असतो. ही माणसं समाधानी वृत्तीची असतात. त्यांच्यात विनय, नम्रता, कौशिकता असते. वाणीत रुजूता असते. त्यांची देहयष्टी ठेंगणी स्थूल असते. त्यांच्यात सालस देखणेपणा असतो. मीन राशीचे लोक उदार, संवेदनशील, कल्पनाशील, करुणामय आणि विनम्र असतात. स्वतःकडून काही चुका झाल्यास हे लोक लगेच मान्य करतात. मनाने मोठे व परोपकारी असतात. त्यांच्यात एकाग्रता असते. ध्यानधारणा, उपासना यांची आवड असते. ही माणसं वरच्या पदावरची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळतात. या व्यक्तींना प्राणीमात्राविषयी भूतदया असते. ही माणसं सात्विक, संगीतप्रेमी, शांतताप्रेमी असतात. मीन राशीचे लोक शांत व कौटुंबिक जीवनाला आपल्या जीवनात बरेच महत्त्वाचे स्थान देतात. आपल्या घराचे वातावरण देखील शांतपूर्ण असते. आपले बरेच मित्र असतात या राशीचे लोक. घरच्या प्रकरणात लवकर भावनिक होतात. यांचा आपल्या वडिलावर खूप विश्वास असतो. आईशी यांचे पटत नाही. आपल्या भविष्याबाबत आपण फार चिंतित आहात व वृद्धावस्थेत कुणावरही ओझे बनणे आपल्याला आवडत नाही. याच विचाराने आपण भविष्यासाठी निधी जमा करण्यावर विश्वास ठेवता. आपण आवश्यकता असलेल्यांना मदत करण्यास नेहमीच पुढे असता, परंतु उधार पैसे देताना मात्र सावध राहता. स्वार्थी, मतलबी मंडळी मीन राशीच्या व्यक्तींच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती मीन राशीत असल्याने ढोंगी माणसं यांचा गैरफायदा घेतात. मीन राशीला भ्रातृसौख्य मनाजोगी मिळत नाही. भावंडासाठी अनाठाई पैसा खर्च करावा लागतो. वैवाहिक जीवनात तसेच कौटुंबिक जीवनातही प्रेम सामंजस्य राहते. विवाह सौख्याबरोबर नातूसौख्यही मनाजोगे लाभते. शिक्षण, संतती, कला या दृष्टीने मीन राशीला शुभ फळे मिळतात. मीन राशीच्या चेहऱ्यावर सतत एक सात्विक भाव आणि समाधानी वृत्ती शांतपणा जाणवतो. चंचलता, द्विधा मनस्थिती तुमच्यामध्ये दिसून येते. विसराळूपणा आणि भोळसट वृत्ती अंगी असल्यामुळे तुम्ही गोंधळलेले दिसता. विचारातील, निर्णयातील ठामपणा तुमच्यापासून काहीसा दूरच असतो. सतत मानसिक दडपणाखाली राहिल्यामुळे तुमचे निर्णय वारंवार बदलत राहतात. एकाच वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे व निर्णयक्षमता ठेवणे, आळशीपणा सोडून देणे या सद्गुणाचा स्वीकार केला तरच तुम्ही यशाचे मानकरी ठराल. प्रकृतीबद्दल यांना सदैव चिंता व काळजी वाटत असते, म्हणून ते प्रकृतीची काळजी घेण्यास सदैव अग्रेसर असतात. सुरुवातीपासून यांचे आरोग्य सामान्य असते, पण काही काळानंतर मात्र यांना डोळ्याचे विकार होण्याचा संभव असतो. वय वाढताना यांनी तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी, नाहीतर त्यांना उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागेल. यांना हाडांच्या त्रासाचा संभव असू शकतो. कफ आणि वात यांचं दुखणंही डोकावू शकतं. या राशीच्या लोकांना रक्तदाब, हृदयविकार, पायांचे विकार, छाती दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी होण्याची भीती असते. पायांसारखा घाम येणे, कफ, टायफॉइड, हिस्टेरिया, चर्मरोग, सर्दी, कर्णरोग यांच्यापैकी एक होण्याची शक्यता असते. जीवनात एकदा तरी ऑपरेशनची वेळ येते. मादक पदार्थाचे सेवन करण्यावरून शरीराला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. यांचे पचनसंस्थेत सतत काही ना काही बिघाड असतो. या राशीच्या लोकांना घाम जास्त येत असतो. मीन राशीच्या लोकांना मुख्यतः संगीत, कला व साहित्याच्या क्षेत्रात यश मिळते. आपल्या शिक्षणात त्यांनी या विषयांची विशेष प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना फोटोग्राफी, ज्योतिष, कला व सुंदरतेशी संबंधित विषयांचे अध्ययन केल्यास आपल्याला यश मिळते. शिक्षक, प्राध्यापक, धर्मप्रसारक, सुपरवायझर, अधिकारी, खलासी, मच्छीमारी व्यावसायिक, दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाचे व्यावसायिक, कापडगिरणी, शिकवण्या घेणारे शिक्षक, प्रशिक्षक मीन राशीच्या कार्यतत्वात येतात. मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या राशींच्या लोकांना गुरुवार हा भाग्यशाली दिवस आहे.
याशिवाय या लोकांसाठी रविवार व सोमवार पण शुभ दिवस आहेत. या राशीच्या लोकांनी मंगळवारी देवाणघेवाण, प्रवास, कोणतीही महत्त्वाचे कार्य करू नये. मीन राशीच्या लोकांना 3 व 7 हे अंक भाग्यशाली आहेत. मीन राशीच्या लोकांचा भाग्यशाली रत्न पुष्कराज हा आहे. गुरुवारच्या दिवशी सोन्याच्या अंगठीत पुष्कराज रत्न चढून तर्जनी बोटात घालून गुरुवारी ध्यान करावे.